नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक बांगर बीएस रयत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल अर्थशास्त्र विभाग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA प्रथम वर्ष कला या वर्गासाठी असणाऱ्या पायाभूत अभ्यासक्रम फाउंडेशन कोर्स या सेमिस्टर फर्स्ट साठी असणाऱ्या पेपर मधील भारतीय राज्यघटना तिची वैशिष्ट्ये यांची चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने या राज्यघटनेची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना जी काही निर्माण करण्यात आलेली आहे ही सहजी निर्माण झालेली नाही। या भारतीय राज्यघटनेसाठी भारतीय समाजाचा प्रचंड असा इतिहास त्या पाठीमागे आहे। म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आपल्या देशामध्ये सुरू होती त्याच कालावधीमध्ये 18 पगड जाती धर्मांचा असणारा हा देश, विविधतेने नटलेला हा देश आणि या देशातील समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी अशी काही आचारसंहिता निर्माण करणं अपेक्षित होतं की ज्यामुळे राष्ट्र निर्माण होऊ शकेल। हे आव्हान तेव्हाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे पेललेले आपल्याला दिसून येतं। त्यांच्या अथक परिश्रमाच्या माध्यमातून आपल्या भारतीय गणराज्याची राज्यघटना किंवा संविधान निर्माण करण्यात आलेला आहे। आता याची पार्श्वभूमी आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलेलीच आहे। या संविधानाच्या सुरुवातीला आपल्याला त्याचं प्रेम्बल दिसतं किंवा उद्देशिका दिसते। या उद्देशिकेच्या माध्यमातून या संविधानाचा अर्थ आपल्याला ज्ञात होत असतो। म्हणजे त्या संविधानाचे तीन प्रमुख विभाग आपल्याला करता येतात, उद्देशिका, मेन भाग म्हणजे 22 आणि परिशिष्टे, हे आपल्याला त्यामध्ये दिसून येते। म्हणजे एकंदरीत आपल्या संविधानाची थोडक्यात माहिती आपण समजून घेतली तर यामध्ये आपल्याला 22 पार्ट्स पाहायला मिळतात, विभाग पाहायला मिळतात। त्याचबरोबर त्यामध्ये 450 कलमे समाविष्ट आहेत, 450 कलमे, 12 परिशिष्टे आहेत आणि त्याचबरोबर 114 एवढ्या घटना दुरुस्त्या आपले जे संविधान आहे, हे संविधान राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 मध्ये अंगीकारल्यानंतर आजपर्यंत एवढ्या घटना दुरुस्त्या या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे। कारण भारत हे राष्ट्र लोकशाही राष्ट्र आहे। म्हणजे इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर भारतावर इंग्रजांचं राज्य होतं असं आपण म्हणतो, परंतु पूर्ण भारतावर ब्रिटिशांचं शासन कधीच नव्हतं।
राणीचा कारभार कधीच नव्हता। भारतामधील जे प्रांत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते तेथे राणीचा कारभार होता प्रामुख्याने। या व्यतिरिक्तही जवळजवळ 552 संस्थाने आपल्या देशामध्ये होते आणि या देशातील नागरिक त्या राज्याचे गुलाम होते किंवा त्या राज्यांतर्गत येत होते। त्यांचे कायदे वेगळे आणि तत्सम त्या राज्याची काही धोरण आहे ती त्या नागरिकांना पाळावी लागत होती। अशा देशासाठी हे जे संविधान निर्माण करण्यात आलं, कारण भारत स्वतंत्र झाल्यावर भारत हे राष्ट्र कोणा एका धर्माची, जातीची किंवा ठराविक समूहाची, व्यक्तीची मक्तेदारी असणार नाही। तर येथे जो काही राज्य कारभार चालणार आहे हा राज्य कारभार येथील लोकांनी नियुक्त केलेल्या शासनामार्फत चालला पाहिजे आणि या शासनावर, या शासनाला काही आचारसंहिता, देशातील नागरिकांना काही नियम, एकंदरीत प्रशासन कसं चालावं याचं मार्गदर्शन आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून पाहायला मिळत। त्यानंतर हा मुख्य भाग आपला त्याचा सांगता येईल। त्यानंतर पुढे आहेत बघा आपल्या या लेक्चर मधला मुख्य पाठ आणि तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये। त्यात पहिलंच वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात मोठी व क्लिष्ट अशी राज्यघटना। भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आहे। 450 कलमे यामध्ये समाविष्ट असलेली आपल्याला दिसून येतात। आपण जर आपल्या देशाची राज्यघटना जी वेगवेगळ्या देशांच्या, आयर्लंड आहे, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, तत्सम वेगवेगळी राष्ट्रे आहेत, यातील त्यांच्या संविधानातून, त्यांच्या राज्यघटनेतून जे काही घटक आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत आपल्या देशातील प्रशासनासाठी, नागरिकांसाठी, यांचा जरी विचार केला आणि दुसऱ्या देशांच्या जर राज्यघटना आपण पाहिल्या तर या राज्यघटना फार छोट्या आहेत। काही लिखित आहेत तर काही अलिखित आहेत। आपली लिखित आहे राज्यघटना आणि लिखित अशी सर्वात मोठी राज्यघटना आपल्या देशाची आहे। त्यामुळे आपली ही सर्वात मोठी राज्यघटना आहे जगामध्ये हे एक या आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर ती क्लिष्ट आहे। क्लिष्ट का? तर सहजासहजी सर्वसामान्य माणसाला तिचं अवलोकन होत नाही। वकील आहेत, या वकिलांसाठीच राज्यघटना आहे असं उपहासानं म्हटलं जात। कारण का या संपूर्ण राज्यघटनेचं आकलन एका सर्वसामान्य माणसाला सहजासहजी होत नाही। त्यामध्ये अनेक वेगवेगळे मार्ग, मार्गदर्शनपर तत्वे आपल्याला पाहायला मिळतात आणि ही समजून घेत असताना, त्यांचा अर्थ लावत असताना तो सहजासहजी सर्वसामान्य माणसाकडून लावला जाऊ शकत नाही। त्यामुळे ती सर्वात क्लिष्ट सुद्धा राज्यघटना आहे असं म्हटलं जात। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे बघा संसदीय शासन पद्धत। आपला भारत 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या राष्ट्राने लोकशाही स्वीकारली की लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन अशी लोकशाही आपल्या देशामध्ये निर्माण करायची आणि त्यालाच अभिप्रेत असं आपल्या भारतीय राज्यघटनेने
आपल्या देशामध्ये संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे। आता संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय? आपल्या देशामध्ये जी काही संसद आहे या संसदेची दोन ग्रह पाहायला मिळतात आपल्याला, एक लोकसभा आणि एक राज्यसभा। लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले उमेदवार येत असतात आणि ज्या उमेदवार ज्या राजकीय पक्षाचे उमेदवार सर्वाधिक तो त्या सभागृहाचा मुख्य नेता असतो, पंतप्रधान असतो, अध्यक्ष असतो। हे आपल्याला लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पाहायला मिळतं। आता लोकसभा राज्यसभा ही जी काय आहेत ही संसदीय शासन प्रणाली आहे, तिची ती दोन गृह आहे, त्यांच्या मार्फत पूर्ण देशाचा आपला कारभार चालत असतो। त्यामुळे आपल्या देशामधील संसदीय शासन पद्धती ही आपल्या भारतीय राज्य घटनेचं वैशिष्ट्य आहे, ती जाणीवपूर्वक आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बघा, संघ राज्यात्मक। भारत देश हा संघ राज्यात्मक आहे। आता संघ राज्यात्मक म्हणजे काय? भारत एक देश आहे आणि या देशामध्ये असंख्य म्हणजे 29 राज्य पाहायला मिळतात आपल्याला। आता ही 29 राज्य म्हणजेच भारत आहे, परंतु प्रथमता भारत मग नंतर राज्य, तेव्हा भारत निर्माण झालेला आहे। याच्या विरुद्ध बाजू आपल्याला अमेरिकेमध्ये पाहायला मिळते। अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन देश निर्माण केला अमेरिका। आपल्याकडे देश निर्माण होऊन वेगवेगळी राज्य आपल्या देशामध्ये निर्माण झाली, अमेरिकेमध्ये उलट झालं, वेगवेगळ्या राज्यांनी एकत्रित येऊन देश निर्माण केला। ते केव्हाही वेगळं होऊ शकतात, तसं भारताच्या बाबतीत नाही। भारत अगोदर देश निर्माण झाला आणि मग या देशामध्ये राज्य निर्माण झाले। त्यामुळे आपल्या देशात राज्यघटनेने संघ राज्यात्मक पद्धत स्वीकारलेली आहे। त्यामुळे केंद्राच्या स्थानी केंद्र सरकार कार्य करतं आणि राज्याच्या स्थानी राज्य सरकार कार्य करत असलेली आपल्याला दिसून येतील, किंवा स्थानिक स्वराज्य स्थानिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करत असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्ष। भारत हा जो देश आहे हा देश धर्मनिरपेक्ष आहे। या देशावर कोणत्याही एखाद्या धर्माचे वर्चस्व नाही। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, जैन, पारशी जे काही जगामधील वेगवेगळे धर्म आहेत हे सर्व धर्म भारतामध्ये राहू शकतात। या देशावर कोणत्याही धर्माचं वर्चस्व असणार नाही। त्यामुळे आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे हे आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे। आपण जर अरबी अरब सागराच्या शेजारचे पलीकडले आखाती देश जर पाहिले तर ते आपल्याला प्रामुख्याने इस्लामिक पाहायला मिळतात। इस्लामला तेथे इस्लाम हा त्या देशांचा धर्म आहे, भारताच्या बाबतीत कोणताच धर्म नाही। त्यामुळे आपलं जे राष्ट्र आहे हे धर्मनिरपेक्ष आहे आणि हे आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य ते आहे। त्यानंतर पुढे आहे मूलभूत हक्क। भारतीय राज्यघटनेने कलम 14 ते प्रामुख्याने 29 पर्यंत वेगवेगळे मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये शिक्षणाचं आहे, भाषण स्वातंत्र्याचं आहे, असे वेगवेगळे मूलभूत फंडामेंटल राईट्स आपल्याला आपल्या संविधानानं दिलेले आहे। या इतर देशांमध्ये आपण जर प्रामुख्याने पाहू लागलो तर त्यावर फार मर्यादा येतात। आपल्या देशामध्ये मात्र
वेळ प्रसंगी त्यावर मर्यादा येतात, परंतु भारतीय नागरिकांना आपल्या राज्यघटनेने काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. प्रत्येकाला निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. जे वेगवेगळे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले दिसून येतात. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बघा, स्वतंत्र न्यायपालिका. आपल्या देशामध्ये स्वतंत्र अशी न्यायपालिका आहे. आता न्यायपालिका स्वतंत्र का? तर जे सरकार आहे या सरकारांपासून अलिप्त वेगळी अशी त्या न्यायपालिकेची निर्मिती संविधानाने केलेली आहे, की ज्यामुळे न्यायपालिकेवर सरकारचा कसलाही प्रभाव किंवा दबाव असणार नाही, स्वतंत्ररित्या ती कार्य करते आणि या सरकारवर सरकार योग्य कार्य करतय की नाही यावर लक्ष ठेवण्याचं काम करत असत. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे बघा, प्रौढ मतदार. आपल्या देशाने प्रौढ मतदार स्वीकारलेला आहे. प्रौढ मतदार 18 वर्ष पूर्ण झाले की आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. प्रौढ मतदार वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे निकष लावले जातात मतदानासाठी, आपल्याकडे प्रौढ मतदार आहे. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं.